आपलं काय जे आंदोलनाची दिशा आहे ती आपण काय म्हणलो होतो, मी बहुतेक 18-19 मुंबईला जाऊया आपण, तर आपण 21-20-21 नंतर ते ठरवूयात. धुमधडाक्यात सगळ्यांना शिवजयंती साजरी करा. आपला राजा, आपल्या राजांची, आपल्या पवित्र राजांची जयंती आहे, त्यामुळे जयंती काहींचा असा संभ्रम आहे की मागं पुढं करायचं आहे काय करायचं. आपण आपले नियमाप्रमाणे परंपरेप्रमाणे आपण शिवजयंतीसुद्धा सगळ्यांनी शांततेत साजरी करायची, आणि शिवजयंती राज्यभर झालीच पाहिजे. एक होता माझ्यापर्यंत आलेला प्रश्न म्हणून हा विषय घेतला शिवजयंतीचा की शिवजयंती ही करा. आपल्याला जे 18-19 मुंबईला जायचं होतं, काही मॅसेज होता की आपल्याला 18-19 मुंबईला जायचं आहे का, तर त्यामुळं शिवजयंती हा आपल्यासाठी खूप मोठा उत्सव आहे. आपण आपल्या गावात स्तरावरती शांततेत त्या साजऱ्या करा. मुंबईला जाण्यामुळं कन्फ्यूज होती असं मला सांगायचं की कसं काय करायचं. तर शिव आता आपलं ते मुंबईला जायचं ठरलेलं नाही आहे, 20-21 सरकार काय करतं बघूया आणि त्याच्यानंतर आपण निर्णय घेऊ. त्यामुळं शिवजयंतीलाही कोणाचे काही गैरसमज असण्याचं कारण नाही. आणि मूळ प्रश्न, विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होत आहेत 10वी 12वीच्या, त्यांना कसलीही अडचण कोणत्याही मराठ्यांच्या आंदोलकाकडून येऊ देऊ नका, त्याची गैरसोय होऊ देऊ नका. त्याच्या मदतीला तुम्ही स्वतः जा, त्यांच्या गाड्या काढून द्या, त्यांचं कुठेही अडचण नाही आली पाहिजे याची पुरी खबरदारी महाराष्ट्रातल्या मराठा समाजानं घ्यायची.